नमस्कार, मी राजेंद्र खडके. डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती मी सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज माझ्याबरोबर आमच्या हॉस्पिटलच्या RMO डॉक्टर रुसार मॅडम पण बसलेले आहे. आपण जेव्हा सोशल मीडियावर येतो, जेव्हा काहीतरी विशेष घटना घडलेली असते, काहीतरी कुठंतरी वेगळी घटना घडलेली असते, आणि आमच्याबरोबर जे पेशंट आहेत त्या पेशंटला त्यांच्या भावना तुमच्यासारख्या पेशंटपर्यंत पोहोचवायचे असतात. आज आपल्याकडे या ताई ज्या बसलेल्या आहेत यांचा सगळा एक पूर्ण प्रवास आपण त्यांच्याकडनं आणि त्यांचे वडील आहेत त्यांच्याकडनं समजून घेऊ. ताई पूर्ण नाव काय? तुमचं काय नाव? संतोष रंगनाथ ढोबळे. संतोष रंगनाथ ढोबळे. ढोबळे कुठं राहिला? जांभळी. जांभळी हा तालुका. हा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी. बरोबर. तुमची नॅचरल प्रेग्नन्सी होती है ना? नॅचरल प्रेग्नन्सी सुरू झाली होती, पण यांनी काय केलं, मध्येच बंद केली. आणि ते बंद केले ना, बरोबर ना? आणि बंद केल्यानंतर यांचा असा प्रॉब्लेम झाला की त्या हायरिक्समध्ये गेल्या, बरोबर ना? म्हणून पेशंटनी प्रेग्नन्सी नॅचरल असो का ट्रीटमेंटची असो काय भिंती असो, मध्ये सोडायची नाही. आणि या जेव्हा हायरिक्समध्ये गेल्या आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये माझ्या वाटते रात्रीच पोहोचल्या होत्या, पोहोचले ना साडेसात आठ वाजता या आल्या. त्यांचा बीपी हाय होता, त्याच्यानंतर प्लेटलेट कमी होत्या. अगं त्या प्रॉब्लेम सांगू, हेल्थ सिंड्रोम मध्ये गेले होते. प्लेटलेट त्यांचं म्हणजे एकदम 34,000 पर्यंत. 34,000? हा 34,000 पर्यंत गेला होता. खूप कमी होता. त्यांना आयसीयू पण लागू शकत होतं, म्हणून आपण इमर्जन्सी मध्ये. आणि बीपी खूप वाढला होता, बीपी जे 120 आणि 180 पाहिजे आपल्याला, तर ते 174/124 पर्यंत गेला होता. या हायरिक्स मध्ये त्या गेल्या होत्या. आणि अशा हायरिक्स मध्ये मग बाळाच्या जीवाला पण धोका, ताईच्या पण जीवाला धोका. आणि डॉक्टरची इथं मग सगळ्यात मोठी परीक्षा असते, बरोबर आहे का नाही? नुसतीच त्याच्यातनं बाहेर काढणं ही जबाबदारी नव्हती, है ना? कारण बाळ पण तिचं व्यवस्थिशीर बाहेर येणं गरजेचं होतं. आणि अशा केसमध्ये मला वाटतं हातपाय वगैरे काहीतरी डॅमेज होतात ना, काय केलं होतं आमच्या डॉक्टरने, सगळी मेहनत घेतली, मॅडम होत्या, सर होते, सरांच्या पूर्ण इन्स्ट्रक्शन मध्ये यांची सगळी ट्रीटमेंट आम्ही सुरू केली, बरोबर आहे का नाही? आणि तिला हायरिक्स मधून आपण म्हणजे एक नवीन काय दिलं, तिला जीवनच दिलं, बरोबर आहे का नाही? आणि या सगळा प्रयत्न केवळ इथे आल्यामुळे, वेळेवर आल्यामुळे झालं, बरोबर ना? त्यामुळे माझी पण सगळ्या पेशंटला विनंती आहे की त्यांनी कुठलीच ट्रीटमेंट अर्धवर सोडू नये, कारण हाय रिस्क हे कधी केव्हाच आहे ते सांगता येत नसते, बरोबर आहे ना? आता बाळ किती वजनाचं आलं मग? लागलं का एनआयसी वगैरे? नाही, बाळ आपल्याकडेच होतं, एनआयसीची गरज पडली नाही. ती देवाची कृपा समजू आपण, है की नाही? पण याच्यापुढे तुमची तुम्ही अशा लोकांना संदेश द्या की ट्रीटमेंट अर्धवट सोडायची नाही, बरोबर आहे? तर आता मॅडम तुम्ही धन्यवाद, तुम्ही पण आम्हाला वेळ दिला. तर आपण आता ताईच्या हात ना, आता ती ज्या एका रागून आपण ती त्या मृत्यूच्या दाढेत गेलीच होती, तिथून आमच्या सगळ्या प्रयत्नांनी आम्ही तिला काय केलं आहे आपण परत आणलं, याची जाणीव तुम्हाला पाहिजे होती ना, माहिती आहे ना? तर थोडंसं आपण काय करू, आता ताईला जीवदान मिळालं तर आपण एक थोडासा तिच्या हातनं केक कापून आपण आनंद साजरा करू. सर थँक्यू मॅडम. थँक्यू सर. आपण ताईच्या हातनं आता केक कापून त्यांचा थोडासा आनंद साजरा करू. खायचं आता खायचं प्यायचं चांगली हे बनवून आता बॉडी तुझी चांगली. चला बाय.